चालू का माझा, नमस्कार। मला सर्वात आधी सांगा, आपण टिकटॉक डिलीट केलं का? नसेल केलं तर लगेच करा, आणि आपल्याला मनोरंजनच पाहिजे ना, मग टिकटॉक सारखा मेट्रॉन ॲप डाउनलोड करा। नुकतंच हाती बातमी आल्यानुसार 1 मे पासून तर 19 मे पर्यंत 65,000 रुग्ण। जाणून घेऊया कोरोना अपडेट। आता हाती आलेल्या बातमीनुसार भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झालेली आहे 101,142। भारतामध्ये कोरोनामुळे 3,156 मृत्यू झालेले आहेत, तर भारतात कोरोनाच्या 39,233 रुग्ण बरे झाले। महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 35,058। महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे 1,249 मृत्यू, तर महाराष्ट्रात कोरोनाच्या 8,437 रुग्ण बरे झालेले आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णांची संख्या 297 वर। जळगाव जिल्ह्यामध्ये 31 मे पर्यंत 144 कलम लागू। जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे 66 प्रतिबंध क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे। जिल्ह्यातील सर्वाधिक 24 प्रतिबंध क्षेत्र जळगाव शहरामध्ये। महानगर पालिका हद्दी, जळगाव ग्रामीणमध्ये 1, अंबडनेर शहरामध्ये 10, भुसावळ शहरात 13, धरणगाव शहरात 1, चोपडा तालुक्यात 4, पाचोरा शहरात 9, बडगाव तालुक्यात 2, मुक्ताईनगर तालुक्यात 1, यावल तालुक्यात 1 असे 66 प्रतिबंध क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे। तर तालुका माझा न्यूजतर्फे सर्व नागरिकांनाच कळवण्यात येत आहे की घाबरू नका, पण काळजी घ्या। आपल्याला जास्त काहीच नाही, पण फक्त या 4 गोष्टी करायच्या आहेत। कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी पहिली म्हणजे हातात हात मिळवायचा नाही, दुसऱ्या गरजेच्या ठिकाणी जाणं टाळायचं आहे, तिसरं म्हणजे आपल्याला हात नेहमी धोतचे आहे, कायम मास्क वापरत जा, आपल्याला चेहऱ्याला हात लावायचे नाही। लाईक करा, शेअर करा तालुका माझा न्यूज।